जुई सोर तू आसाय त्याच रस्त्यार दोली वाट ज्या जाग्यार तू मेवताय तुई रावतलो दीस रात जुई सोर तू आसाय त्याच रस्त्यार दोली वाट ज्या जाग्यार तू मेवताय तुई रावतलो दीस रात मोग तुजो सोदूंक आयलो सदां काल मेवलो तुजो सांगा मोगान पडून आमी वाटतली दोगांनी जिविताची वेगेन घेवन तुका सासना कर केल्या याद मोगाची दुनिया देवान बरोवन सदा कल ताने केल्या महत्कार्याची पूजा ताच्या नावाच महिमा सदा प्रवेशाची दबाजी करप समरंपा जेजून ह्या संवसारांत आपलो वावर सुरू केल्लो तेन्ना थांब तुका स्वर्गार उबारून व्हेलो त्या दिसा पर्यंत ताणे सगळ्या वस्तू बापाचे येवजणे प्रमाणे केल्ल्यो स्वर्गी राज्याची सत्ता शिकवची आनी पवित्र आत्म्याच्या वरवीं आपले विंचून पाडलेल्या धर्मदूतांक ताणे आदले दिल्ल्यो जेजूच्या आदल्यो आणि शिकयल्यो आणि पवित्र आत्म्यावरी आपणे वेचून काढलेल्या धर्मदूतांक ताणे आज्ञा दिल्यो ही सगळी खबर म्हज्या पहिल्या पुस्तकांत हांवें बरोवन दवरल्या आपल्या कश्टां मरण्या उपरांत आपूण जिवो आसा म्हणून जेसूने पुरावे दिवन ताणें तांकां दाखयले 40 दीस तो तांका दिश्टी पडलो आनी कसल्या उंच भरवश्यात देवान तुमकां आपयल्यान केदी व्हड महिमेची गिरेस्त काय आपल्या भक्तांक ताणें दायज कशें सांबाळून दवरल्या आनी कसली मितमेर नासलेली पदवी आमा भावार त्या सवेताचे बळ दाखल करता हे सगळे तुम्ही ओळखून पावचे खातीर देव तुमच्या गिन्यानाच्या डोळ्यांक उजवाड देऊन जेन्ना क्रिस्तांक देवान मेलेल्यान तो पुनर्जीवन केलो सरकार आपल्या उजवेक ताका बसयलो आणि सगळ्या प्रधान अधिकाऱ्या आणि पदव्या आणि राज्या वयर तांकां दवरून ह्या आणि येवचो आसा त्या काळांतल्या कसल्याय नावाचे सत्ते वयर तांकां घालो सांत मातेवा परमाने जेसू क्रिस्ताचे शुभ वर्तमान
मानता सगळी पोटवी दिल्या इक्रासीस गालिलेया जेसून आपणांक मेळून नेमलोल्या दोंगरार गेले ताका पळयना फुडे ते ताच्या पाया पडले तरी तांतले थोडे दुबावले जेसून फुडे सरून म्हणले स्वर्गार आणि संसारार बापान म्हाका सगळी पदवी दिल्या म्हणटच तुम्ही वचा आणि हांवें तुमकां आज्ञा दिल्या तितल्योय सगळ्या देशांतल्या लोकांक शिकोवन तांकां म्हजे शीस करात आणि बापाचे आणि पुताचे आणि पवित्र आत्म्याची नावी तांकां पवित्र स्नान दियात आणि सदाकाळ होय संसार संपूर्ण परिणाम हांव तुमच्या सांगाता आसा जेजू क्रिस्ताचे शुभ वर्तमान हे साजरी करता हांव जेजू संसारांतलो आपलो वावर संपल्या उपरांत परतून आपल्या देवा बापा लागी भेटा आणि भेटा असताना आमका भास दिता सदांकाल होय संसार संपल्यान हांव तुमच्या संगातात असा आणि हे सांगताना जेजू आमका खात्री देता माका दिल्ली हा जेजू देवाच्या सैमाचो या संसारांत आयलो संसारात तारण देवचे खातीर या संसारांत आयलो संसारात देवा बापाच्या मित्र नाशिल्ल्या मोगाचो अनुभव देवचे खातीर या संसारांत आयलो संसारात पातांची सोडवण दिवन देवाचे राज स्थापन करचे खातीर आणि ह्यो वावर संपल्या उपरांत जेजू परतून आपल्या देवा बापा लागी वेता ही व्हड परब जेजूच्या स्वर्ग प्रवेशाची परब आयज आम्ही साजरी करता आणि अशा या व्हड परबेच्या दिसा बाल्तीस अंकल आणि कोसो आंटी आपल्या काजाराचो भांगारी भांगाराचो दीस साजरो करतात गोल्डन जुबिली सुवर्ण महोत्सव दोघांनी इतले सोबीत दिसतात आयज बाल्तीस अंकलान शेरवानी घाल्या एका राजकुमारा सारखो दिसता आणि कोसो आंटी एका राजकुमारा सारखी सोबीत दोघांनी देवाक आर्गा दिल्या मनाच्या भाव बहिणांनो हांव तांचे बरोबर केन्ना रावंक ना तांच्या भुरग्यांक लागून जायते पावत तांकां मेळ्ळा जशी भायर सोबीत दिसतात ताची पेक्षा भितरल्यान एकदम सोबीत आसा मोगाळ आपुलकीन वागणारी दयाळ एकामेकांक पाळणारी तिथे मुलाच्या भयणी भावानो खासाराचो सुवर्ण महोत्सव भांगाराचो उत्सव आयच्या काळांत सोपो न्हय पन्नास वर्सा सबळ जिवीत सोपे न्हय हांव तुमकां दोन उदाहरणां दिता एक तीन म्हयन्या फाटी एक आवय म्हाका मेळोवंक आयली आनी त्या आवयीन उलयताना म्हाका सांगले फादर आमचे काजार जाले दोन भुरगीं जाली व्हडले चेडूं
धाकटो चेडो आणि भुरगी लहान असतानाच मजो घरकार मेलो हवेन जीवाचे रान करून दिस रात एक करून माझ्या भुरग्यांत लहानाचे भर केले तांका घडवले तांका शिकवले दोघी भगाई बरी शिकल्यात आणि स महिन्या पाटी हवेन माझ्या धुळेचे काजार वडल्यान करून दिले वडल्यान केले मसो भोला भुरगी लहान असतानाच पिड्यार झालो हवेन कष्ट करून भुरग्यांक वाढयले लहानाचे भर केले माका अभिमान असलो माझी खुशी असली भुरग्यांचे काजार वडल्यान करून जाय गर्दी करून जाय मसो तो अभिमान माझ्या धुळेचे काजार हवेन वडल्यान केले स महिने झाले धूळ आता फादर घरा आईल्या आणि म्हणता माता परत माझ्या धुवाच्या घरा भेटेले ना माता परत भेटेले ना किती समजूत हाव काटता धुळेचे एकूच उतर माता परतून त्या घरा भेटेले ना त्या मनशा बरोबर रामचे ना काजार जाऊन इतले महिने झाले फक्त सच महिने झाले सिरियस प्रॉब्लम इतले सिरियस की बघाई म्हणतात आमका एकामेकाचे प्रेम भले केले ना आमका सुटका जाय आमका एकामेका बरोबर रावचे ना हे एक उदाहरण हे बरे माका जायती उदाहरणा खबर आहे एक काजार झाले आणि दुसऱ्याच दिसा प्रॉब्लेम सुरू झालो दुसऱ्याच दिसा गोवाची बाजू म्हणता हिसून हे चेडू आमका नाकाच ताका रीत ना मर्यादा ना कळूच तिच्या आवय बापायन तिका शिकवत ना आमका हिसून नाका हे चेडू नाका दुसऱ्याच दिसा प्रॉब्लेम मनाच्या भावा भयणान एका संस्थेन आमच्या भारत देशात एक सर्वे केलो सर्वे काजारांच्या बाबतीत काजारा कशी साजरे करता लोक कितले दीस काजारा टिकतात आणि ह्या संस्थेन आपलो रिपोर्ट पब्लिश केलो आणि हो रिपोर्ट आमका दाखवून दिता की आमच्या एकाच भारत देशात एका वर्षा कमीत कमी 10,000 घटस्फोट झाला घटस्फोट सिरियस प्रॉब्लेम्स आमच्या सामोर जाईना फक्त घटस्फोट एकाच वर्षा 10,000 आमच्या समाजातली जायती उदाहरणा आमका खबर हा आणि अशा या सामाजिक आणि धार्मिक संदर्भात अशा या वातावरणात काजाराची 50 वर्षा 60 वर्षा साजरी करणे सोपे नाही खरंच सोपे नाही हवेन तुमका म्हणे की ह्या दोघांच्या बरोबर हा त्यांनाच रावंक ना पण साहित्य पण त्यांना मिळणार त्यांच्या भुरग्यांक लागून त्यांची भुरगी बरी एक बरे झाड आणि कसे वर्तताव भयान ते कसे दिसता हाचे वेळ नाही तर एक बरे झाड त्याच्या फळावयान आम्ही वर्तताव आंब्याचे बरे झाड बरे आंबे देता तशीच आमची भुरगी बरी भुरगी त्यांच्या भुरग्या वयल्यान आम्ही म्हणू शकता की ही दोघा बरी मनुष्या बरी मनुष्या जर आम्ही आमच्या काजाराची सिल्वर जुबिली गोल्डन जुबिली डायमंड जुबिली साजरी करून जाई तर सगळ्यात पहिले आम्ही तिथे करून जाय मनाच्या भाव बहिणानो सगळ्यात पहिले आम्ही ऍडजस्ट करून शिकून जाय हे खूप
महत्वाचे. आमची भुरगी आता जायते शिकतात, उच्च शिक्षित बऱ्या बऱ्या वावरात असतात, लाखांनी हजारांनी कमवतात, पण खैसर तरी आवय बापय म्हणून आम्ही तांका ही जी ऍडजस्ट करची भावना हा ती दिनक कमी पडता. आणि म्हणून काजार झाल्यार दुसऱ्याच दिसा, ना झाल्यार 5-6 महिन्यांनी, ना झाल्यार 2-3 वर्सांनी सिरियस प्रॉब्लेम सुरू जातात. अहंकार हाव म्हणजे तेच खरे, हा म्हणता तसेच जाऊ जाय, माझ्या भावान माझेच ऐकून जाय, माझ्या बायलेन हा सांगता तेच करू जाय. ह्यो अहंकार ऍडजस्ट करूक आमका आधार दिना, आम्ही ऍडजस्ट करून शिकवू जाय. आणि ह्या पासत जेजू आमचे बरोबर सदांच असा. त्या खातीरूच आयच्या शुभ वर्तमानात जेजू म्हणता, सदांकाल हाव तुमचे बराबर, संसार सरे पर्यान हाव तुमचे बराबर असा. जेजू मारी आणि सुजे यांच्या कुटुंबात आम्ही कित्याक लागून पवित्र कुटुंब म्हणता, आणि कित्याक लागून या नाझरेताच्या कुटुंबात आमच्या कुटुंबांचे आदर्श, आमच्या कुटुंबांची देख म्हणता. कित्याक ह्या कुटुंबातल्या सगळ्यांनी एकमेका बरोबर ऍडजस्ट केले, ऍडजस्ट केले, ऍडजस्ट करून चढ शिकवून जाय असे नाही. पुरुषो आमची चढ शिकवत ना, पण गेली 50 वर्षा त्यांनी आपल्या खुळा बरोबर भरे ऍडजस्ट केला. त्याचो अर्थ असो नाही की त्यांनाच त्यांच्या काजारी जीवितांत संसारांत दुःख येऊक ना, संकटा येऊक ना, त्यांनाच गैरसमज मतभेद जाऊक ना. नक्कीच झाल्या, ते सांगतूच जाय. तसे घडले तरुच एकामेकाचं मोग, एकामेकाची आपुलकी आमचा समजता, ना झाल्या समजता, समजना, समजना. नक्कीच त्यांची झगडी झाली असती, पण त्याच्या पुढे वचून त्यांनी एकामेका बरोबर ऍडजस्ट केले, ऍडजस्ट केले. म्हणून आई जाईज देवबाप त्यांचा ह्यो दीस दाखयता, त्यांच्या भुरग्यांक ह्यो दीस देता. त्यांच्या काजारात 52 वर्सा जातात, ह्यो 53 काजाराचो वाढदीस. आम्ही एकामेका बरोबर ऍडजस्ट करूंक जाय. जर माझी फॅमिल हांवें जेजू मारी आणि सुजे हांच्या फॅमिली सारखी करूंक जाय, तर हांवें ऍडजस्ट करूंक जाय. भगवान बायले बरोबर, बायलेन भुवा बरोबर, भावान भयणी बरोबर, भयणीन बाबा बरोबर, भुरग्यांनी आवय बापाय बरोबर, आवय बापायन भुरग्यां बरोबर ऍडजस्ट करूंक जाय. हे देणे आम्ही मागवूंक जाय, हे देणे मागवूंक जाय. मागले तरच मेळटा. मारियेन सांत झुजे बरोबर ऍडजस्ट केले, सांत झुजे मारे बरोबर ऍडजस्ट केले. काजाराच्या आधीच मारिया गर्भस्थ झाली. हा जाय तो दुबाव सांत झुजेच्या मनात उपरासल, त्याने चिंतून न्याय केलो, निर्णय घेतलो, हिता कपीत सोडून देऊचे. पण देवाची योजन वेगळी, पिताची योजन, देवाच्या योजनेत देव आपलो अनुभवताची स्थिती दाखता. तो ताका सपनांत दिसती पडटा आणि सांगता, तुझे भियो नाकाय, मारे तुझे पतीन म्हणून स्वीकार. तिच्या जीवितांत जे तुझे घडवंक लागला ते देवाची योजन, देवाच्या खुशेन. आणि सगळे दुबाव, सगळे भेदांत बाजू दळून सांत सुजे तिका काळजा मनान स्वीकारता, काळजा मनान स्वीकारता आणि ऍडजस्ट करता. सगळ्यात पहिले आम्ही ऍडजस्ट करून शिकवू जाय. दुसरे दोघांच्या मध्ये मोग जाय, आपुलकी जाय,
जेना मोग आपले पण रावता तेव्हा एकमेकाची भावना समजता, एकमेकाची गरज समजता, एकमेकाची अडचण समजता. कित्याक आम्ही सेन्सिटिव्ह रावता भावनिक. म्हाका कळटा माझ्या जोडीदारान म्हाका सांगची गरज ना. ताचे बरोबर रावताना म्हाका कळटा सकाळीच आईज म्हजो भोर शांत शांत हा, कितें तरी चुकला, कितें तरी घडटा. आनी मागीर जर मोग आसत आपुलकी आसत तर हांव ताका पावता. आई रिचार्ड टू हिम. म्हणून मोगाच्या भावा भयणांनो, मोग जाय, मोयपास जाय, आपुलकी जाय. जेन्ना मोग रावता, मोयपास रावता, आपुलकी रावता तेन्ना आपसुकूच आमचे काजारी जिवीत गोल्डन जुबली, डायमंड जुबली साजरे करून पावता. ना जाल्यार ना. जर हो मोग नसत, आपुलकी नसत तर ना. मोगाच्या भाव भयणांना, भावा भयणीनो एका जोडप्यात हांव वळखता. दोघांनी डॉक्टर काजाराक लागी लागी 25 वर्सां झाल्यात, पण सिरियस प्रॉब्लेम दोघांनी समाजाच्या भ्रांतीक लागून एक दोघांच्या मध्ये करार पत्र केला. आम्ही दोघा मेलोन राहूया, आमच्या मध्ये मोग ना, मोयपास ना, आपुलकी ना, काजाराचं सक्रमेंट बिलकुल ना, पण समाजाच्या भ्रांतीक लागून दोघा मेळून राहूया. आणि जाहीर नामो आम्ही म्हणता दोघांच्या मध्ये एक करार नामो केला. आणि दोघा एकाच घरात राहतात, पण त्यांना जास्त उलयले ना, त्यांना जास्त एकामेका लागी बसले ना, त्यांना जास्त भुरग्यांच्या मुगात लागून भुरग्यांच्या बरोबर राहूले ना. आईज आमच्या समाजात अशी जायती उदाहरणं आमका दिसतात. आणि म्हणून हवेन म्हणले की अशा वातावरणात, अशा परिस्थिती संदर्भात हे एक सोबत उदाहरण आमचे मुखार. पावती संकल आणि कोसू आमटे ह्यांच्या घसराची गोल्डन जुबिली. त्यांची भूमी अभिमानान मोठी साजरो करतात. कित्याक तांकां खबर हा आमच्या आवय बापायन 7 भुरगीं लहानाची भर करून तांकां जिवितांत स्थायी करणे सोपे न्हय, तांकां शिकवण देऊन सोपे न्हय, पण ताणी ते कष्टान केले, भवार्थान केले, एकामेका बरोबर ऍडजस्ट करून मोगान आपुलकी केले. आणि म्हणून आईज भुरगीं ह्यो दीस साजरो करतात. देवा कारगा दिव्या, देवा लागे मागोया. आईन सोनिया जेसूच्या स्वर्ग प्रवेशाचो दोबाजीक फेस्ताचो दीस या भागी दिसा या दोघां खातीर मागोया. जेसू म्हणता सरगार आणि संसारांत बापान जो अधिकार माका दिला तो अधिकार वापरून हांव तुमच्या काजाराचो साक्रामेंट आशीर्वादित करता. हांव तुमका सभार बेसावानी भरता. हांव तुमचे बरोबर सदांकाल होय संसार संपो पर्यान हा. भिवू नका. काजाराच्या सक्रमेंटान हांवें तुमकां 50 वर्सां पाटी जोडला. सुखान तशें दुकान, पिड्यान तशें भलायकेन तुमी एकामेका बरोबर रावंक, एकामेकाक आदार दिवंक, एकमेकाची सावळी जावंक. आनी हेच जिवीत ही दोगां जियेल्ली आसात. देवाक आर्गा दिव्या, देवा लागी मागोया. सायबा तांकां आनी तांच्या भुरग्यांक सगळ्या सेराव कुटुंबाक तुझ्या साबार देण्यानी भर. थोडो वेळ शांत राहून या पासत आम्ही देवा बाबा लागी मागोया. तुमच्या काजाराच्या दिसा हो वर्सान तुम्ही एकामेकाक दिलेल्या त्यांचेर देव ಮುಂಚೆ
हवे तुमचे पाय धुले जाल्यार तुम्ही एकामेकाचे पाय धुवूंक जाय. ओरिना जाऊन चत्राय धरात, ना जाल्यार स्वर्ग हस्त्या तुमच्या बापाशी कसलीच मजुरी तुमकां मेळची ना. आमी करताव त्यो बऱ्यो करण्यो मनशाक दाखोवच्या मनान न्हय, पूण भुक्ती करून बापाची मजुरी जोडून घेवन बापाची कृपा मागुया. आमी रावताली विस्वो येवं खायचो, तुजीच देवा लागीन मागताली एक उठ जावं खामचो. आनी फ्रांसीस आमच्या बागेवन बापा, डॅरीक आमच्या गोवळी बापा आनी सगळ्या यादनिकी वर्गा बरोबर तिका प्रिती मोगांत वाडय. सोमेस्तोरा तुझ्या चाकरा सेराव कुटुंबाच्या सगळ्या मेल्ल्या वाड वडिलांची कापणूक कर. तांकां ह्या संवसारांतले तुवें आपोवन व्हेले, जशे पवित्र स्नाना वरवीं जेजू बराबर ते मेले, तशेंच ताचे बराबर ते पुनर्जिवन जाव. पुनर्शिवनपणांचो भरवस धरून मेलेल्यान ते आमच्या भावा भयणीची काकूत कर. तांकां आनीचे इश्टाक्तींत मेल्ल्या समेस्तां तुजे परसळीत मुखामळ पळोवंक फावो कर. आमा समेस्तांची दया कर म्हूण आमी मागताव. आमकां मरे देवाचे माये संगती सांत तुजे तिचो निर्मळ पोती भाग्यवान धर्मतांनी सर्वकाली तुका मानवल्या त्या सगळ्या भक्ता बरोबर शासनाच्या सुपांत आमकां वांटो दी. त्यांच्या संगतात तुजी महिमा गावूंक आमकां फावो कर. जेजू क्रिस्ता तुज्या पुता.
जेजूबी क्या जेजू सनाता क्या जेजू भाई पवित्र जय प्रणाम सर्वेदा सर्वदनारी वैभव तुका सासना चा सासना आमी रावताली दिसवो एवू गायचो तुझी सेवा लागीन मागताली एक वूट जामू कामचो देवाची शेळी संसारचे पाप करता ती शेळीचे जण दाखवल्यान ती सुभाली एक वूट जामू काम सो शर्मिला थैंक यू फादर एंड सिस्टर दुसरे कॉयर मेम्बर्सान आज मधुर तारान मिसाक बोरी चमक हाड़ा खाती धन्यवाद दिता मुखार गांववाड़ी आज या मिसाक वाटो घून या जोड़ खाती मागला पास आशेज मागत रहा तुमका धन्यवाद दिता लास्ट हम आपता सुभाष पाटिल जो जन आता तिवोली ग्राम पंचायत सदस्य तिने मुखार शेराव फैमिली बदल एक दोन उतर उदी गांव मधे मजे वडिल मित्र कारण बालपना पास जस खोल शिकलो वाढ़ो केवपस मी बाकी साधा बरबर माझे जीवन काढलो मी जगाच्या पाठीवर जरी गेलो तरी आल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्याकडे जाणार मी त्यांचे जे काही कामं केली त्यांच्याबरोबर जायचो शेताकडे जायचो फिरायचो आलेल्यानंतर सुख दुःखाचे जे शब्द असतात ते बोलायचो त्याचबद्दल आज त्यांचा लग्नाचा 50वा वाढदिवस आम्ही संपूर्ण गावकरी मंडळी फादरांच्या सहवासामुळे आणि त्यांचे जे पाहुणे
मुलगे मुली या सर्वांच्या सान्निध्यामध्ये आम्ही हा 50वा वाढदिवस साजरा करत असताना आम्हाला अठरा आनंद होत आहे. मला एकच सांगायचं आहे, मुंगीला मुंगीपासून ते मनुष्य जन्मापर्यंत ज्याला जीव आहे त्याला प्रत्येकाला आशा आहे, राग आहे, अनेक गोष्टी आहेत. पण या सर्वांमध्ये ज्याला जीव आहे त्याच्यामध्ये संपूर्ण शांतपण असेल तो मनुष्य धर्म. आणि या मनुष्य धर्मामध्ये आल्यानंतर मी मनुष्य म्हणून जगतोय, माझं कर्तृत्व काय, भगवंतानं मला इथे मनुष्य जन्म देऊन पाठवलंय आणि या मनुष्य जन्मामध्ये जीवन जगत असतावेळी माझं कर्तव्य काय आहे. मी येताना घेऊन आलो नाही किंवा जाताना घेऊन जाणार नाही, हिथं सगळं ठेवून जाणार. पण जातेवेळी काहीतरी जीवनामध्ये मनुष्य जन्मामधला ठेवा ठेवून गेला पाहिजे, हेच प्रत्येक व्यक्तीनं मनुष्य जन्माच स्वार्थ केलं पाहिजे. मला बाकी सांगण्याबद्दल सांगावं असं वाटतंय, एक म्हण आहे, सुख दुःख नाही चुकले देवाधिकांना, कळणार कैसे सांगा या मनाला. या म्हणण्याप्रमाणे बावतीसांना एका गरीब कुटुंबातला परिस्थिती पाहिली तर त्यांना स्वतःच शेत नाही, राहायला चांगल्या पद्धतीचं घर नाही, अशा सुख दुःखाच्या दरीतून त्याच्या पोटी सात मुलं जन्माला आली, चार मुली तीन मुलगे. पण कमाई काय, पण ह्या दोन्ही जोडीनं एकमेकाला सांभाळून घेतलं. मग अशी फादराने सांगितलं, जीवनामध्ये मोठं काय असेल तर एकमेकाला पहिल्यांदा अडजस्ट करून यायला शिका. त्याचप्रमाणे ह्या जोडीनं आपल्या जीवनामध्ये अडजस्ट करून घेतलं म्हणूनच आज सात मुलांना जन्म देऊन त्यांचं शिक्षण केलं, त्यांचं पालन केलं आणि आज त्यांनी एक चांगल्या जीवनाच्या वाटेवरती आलेले आहेत. मुलं चांगली पदवीधर शिकलेली आहेत, चांगल्या हुद्यावर आहेत. त्या प्रसंगी त्यांनी जीवन जगत असतेवेळी ती परिस्थिती पाहिली तर मुलांचं आज दिवसभर कष्ट केल्याशिवाय संध्याकाळी शिजत नव्हतं. अशा वातावरणामध्ये सुद्धा बाकीजणांना आपली गाडी जोडीनं चांगल्या पद्धतीनं चालवली आणि आज त्यांचा 50वा वाढदिवस साजरा करत असतेवेळी आम्हाला सर्व गावकऱ्यांना आम्हाला अत्यानंद होत आहे. आणि त्यांचं आज 50 वर्षे चा वाढदिवस करत असतेवेळी आताची पिढी कोणत्या पद्धतीने चालले हे वाढदिवस 50वे करतील का नाही आमच्यासारखे सुद्धा सांगतो. पण त्यांनी आज सुद्धा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर 50वा वाढदिवस हा अशक्य अशा पद्धतीचं वाटायलंय, तेव्हा हे जीवन जगत असतेवेळी अशाच पद्धतीचं चांगलं जीवन जगूया. त्यांचं पुढचं आयुष्य सुख समृद्धीचं व भरभराटीचं जावो हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. नमस्कार. तसेच आम्हाला असलेल्या सगळ्यांच्या गावचे तसेच पाहुणे सगळे त्या सगळ्यांची नमस्कार करतो. म्हाका ही दोन उतरा उलून दिल्याबद्दल हा आभार मानता. तसेच आता यांनी 50 वर्षाचा वाढदिवस करून माका तरी यांचे खबर ना की खबर त्यांना झालेलं. हा लहानपणा पाचवी चौथी पाचवी असताना त्यांनी चांगला एक पट्टी शेत करता आम्ही शाळा सुटली की घरी घेते ते काठी घेते मासळे मारून तिंदू धरून पोहत होते आणि हेचे शेत एकदम बरे स्वच्छ नीट एकटे असणार आणि बरे करीत ते शेत आम्ही तिथून होतो ते तिंदू धरून अरे यांच्या आमचा त्यांनाच आपोआप घेऊन जाऊ ना पेरीची झाडा होईल पेरा काढूचे खाऊचे असे काही त्यांना असे रोग मिळवणार त्यांना उगवचे वाईट होईल असे शब्द त्यांना सांगतो ना तुम्ही. तसे कोणी आमका देहराशिवाय त्यांना उगवणार की देहरा म्हणून असे रिस्पेक्टेड उलयचे आणि असे बरे इंटून त्यांनी उलयले वागणे असं तो आमचा अनुभव. आणि तसेच आमच्या घरात किंवा असे तिथे काम असले तर आम्ही आता पुन्हा दाखवचे तर बावतीस बाबा म्हणा तुला बावतीसा दाखवूया
ते आडी अडचणीचे काम असले तर त्यांना आपयतले. ते बरे शांतपणान न आम चुकाव करता बरे काम करणार असं मनीष त्याचा म्हणजे उल्लेख असतो. असे त्याच्या बाहेर मला काही खबर ना म्हणजे अशा पद्धतीने हे जीवन जगताले बरे रावताले. आणि तिथूनच आता एका सात भुरगे सांगले हे सात भुरगे तीन चेडे चार चेडवा आणि यांचे पालन पोषण करणे एकाकी उन्हाळा पावसाळा किंवा हे सगळे वादळाची सगळी जबाबदारी असते. त्या झळींच्या नेहमी भुरग्यांनी थोडे थोडे तिथे त्यांना शिक्षण दिले बऱ्यातून चवले आणि त्याच्या बऱ्या मार्गाने गेले हे त्यांचे मेन असा. 50 वर्षा ही देवाचे आशीर्वाद असा. 50 वर्षाचा सोहळा करून दिला आणि तिथून तिने भुरग्यांनी बऱ्या मार्गात घेतले हे फडे महत्वाचे हा देवाच्या मार्गात चालले आणि बऱ्या मार्गाने गेले आणि बरी भुरगी झाली. आणि आज लोक म्हणतात असेल हा बाबा त्यांच्या लगे आता पैसा खूप झाला आणि पैसा झाला म्हणून त्यांनी आता प्रोग्राम करून दिला असे. अरे तसे ना पैसा बी असोच आहे ना जो कोण देवाच्या मार्गाने चालता त्यांचं पैसा 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 बरोबर जाता सक्सेस जाता ना तर पैसा बी द्यायना ना केंद्र सगळं वाया जाता. कितको बी पैसा करा तुम्ही तो आम्ही तिथे पोचत राहता ना तर भरडे घर बांधा बिल्डिंग बांधा तिथे करा तिथून शांती नसता असे यांच्या जीवनात ना आता. आता यांनी शांती मोबाईल देवाच्या आशीर्वादांना आणि हा म्हणता यांच्यावर देवाचा आशीर्वाद हा तसे हे बरे गवळी लोक भुरग्यांचे बरे राखले ते म्हणतात की गुड शेफर्ड. तसे दादा तुम्ही गुड शेफर्ड असा तुमचे देवाचा देसाव असा तसे हंगा असलेल्या सगळ्यांच्या वर देवाचा देसाव असा म्हणजे म्हणून हा मागता. थँक्यू मित्र. हा मित्र देशमुख एका मठान देवान म्हणले चढ शिकायलो 30 वर्षा 32 वर्षा आता वच मांडी घाल हात जोड तुका जेवणी दितले मास ना काय ना ते बरे भाषेन मागे म्हणून त्या गावात उचला त्या गावात एक क्रिस्ताव ना ते माझ्या प्रकार बरे झाले. जो आमदार थंय जिंकून आयलो असा तो माझो काँग्रेसचो असा माझो आमदार असा आणि त्याका विश केलेले आहे ऑलरेडी. तर Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations, I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you, when I let you walk into my heart. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations
happy as can be. I was afraid that maybe you thought you were above me, that I was only fooling myself to think you'd love me. But then tonight you said you couldn't live without me. तसेच सुभाष पाटीलनी सांगले, मन वेळ दाखवून सांगले, सगळ्या लोकांना सगळ्यांनी देव बरं म्हणता, विशेष करून माहीत होता त्याने जे आमचं जीवन दिले, आमचं सांभाळलं, आमचा जी रस्तो जर केलो, खरंच ते मला म्हणतात की अर्जे अवघातून सगळ्यांची मिळव. सगळ्या गावकऱ्यांचे थँक्यू म्हणतात, जे आम्ही आयल्यात सगळे जण आमच्या पाहून आमची सभा वाढल्यात त्यांचा तुमचा धन्यवाद देतो. मुक्तो चित्तान तुझ्या मनात बाला एगो ज्या सारखे सोबीत रूप तुझे उत्साह करता काळीज मन मोजे काळसान मोजा तुझ्या खातीर मुखेरी जाऊ सोना उडो सगळो संसार सोडो येता मोगाम सोरोने जो वाडो आमचो गाव तिवली वाडो
Chamogan, how's all the